कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते आणि भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी आज देवगड इथे येऊन शिवसैनिकांशी सुसंवाद साधला. भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत अतुल रावराणे यांनी अनेक सामाजिक उपक्रमातून जनतेशी सुसंवाद साधत असताना अतुल रावराणे हे ज्या ज्या राजकीय पक्षाच्या याच्यात छायेखाली काम करत होते त्या त्या राजकीय पक्षात देखील त्यांनी अशा पद्धतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले आणि आज ते शिवसेनेत काम करीत असताना देखील शिवसेनेत कार्य करीत असताना त्या अनुषंगाने देवगड जामसांडे नगरपंचायत असो किंवा इथे विविध सामाजिक उपक्रम असो त्यांनी मोठा शिवाचा वाटा उचललेला आहे आणि आज त्याच अनुषंगाने ते आज देवगड तालुक्यातील शिवसैनिकांशी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधण्याकरता देवगड तालुका संपर्क कार्यालयात आले होते आणि त्या अनुषंगाने आम्ही सिंधुदुर्ग 24 तासच्या वतीने त्यांची भेट घेऊन नुकतीच जाहीर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून त्यांची निवड झाल्याचं समजलं म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्या सुसंवादाच्या अनुषंगाने आम्ही आता त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. रावराणे साहेब, आपण देवगडमध्ये आलात, शिवसैनिकांशी सुसंवाद साधलात, आम्हाला सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा असा आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आपण शिवसेना नेते म्हणून काम करीत असताना देवगड जामसांडे नगरपंचायतीतील विद्यमान सत्ताधारी शिवसेना जो गट आहे त्यांना विकास कामांमध्ये नेहमी सुडाचं राजकारण केलं जातं किंवा त्यांच्या अन्याय केला जातो आणि त्या अनुषंगाने आपण एक जबाबदार पदाधिकारी किंवा शिवसेना नेते म्हणून आपण काय सांगू शकाल? कुठलंही पद मिळालं किंवा त्यासाठी मी आलेलो नाही, पण तो अजून विषय, अजून निर्णय बाकी आहे. कारण शिवसेनेचं आज जो इथे बैठक झालेली आहे ती इथल्या नगरपंचायतीचा जो निधी आहे, जो नगरस्थांचा निधी आहे, जो यांचा सभागृहाचा सत्ताधारी पक्षाचा हक्काचा निधी आहे, तो निधीची यादी जी फेरफार करण्यात आली आणि जो बदल करण्यात आला, यादीमध्ये जी पहिली कामं जी नगराध्यक्षांनी सर्वांनी जो ठराव घेऊन जी बहुमताने ठराव घेऊन जो सुचवला होता ती यादी बदलण्यात आली. त्याबद्दल त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून तो निधी त्यांना कसा मिळवता येईल यासाठी आमची बैठक होती आणि त्यासाठी योग्य ते निर्णय आम्ही खासदारांशी आणि या जिल्ह्याचे जे आमचे नेते आहेत, विनायकराव साहेब खासदार असतील, वैभव नाईक आमदार असतील, या दोघांशी आम्ही चर्चा करून आमदारांना लक्षवेधी घ्यावी लागेल घेण्यासाठी आम्ही त्यांना सांगणार आहोत. त्याचबरोबर लोकायुक्तकडे याबद्दल मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. अशा प्रकारे कुठल्या तरी एखाद्या स्टंटबाज आमदाराने सांगायचं, स्वतः आम्ही निधी आणायची ताकद नसताना, नगरस्थांचा येथे नगरपंचायत स्वतः मिळवायची ताकद नसताना ह्या नगरपंचायत ह्या देवगड शहराने जो कौल दिला आणि जो नगराध्यक्ष बसवला आहे, जे नगरसेवक निवडून दिलेले आहे, त्यांचा निधी चोरण्याचं काम हा जो आमदार करत आहे, तर त्याला कशा प्रकारे तो निधी आमच्या पुन्हा आम्हाला मिळवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून त्यातून योग्य तो मार्ग काढण्यासाठी आम्ही इथे आज बैठक बोलवली होती. त्याचबरोबर येत्या 15 तारखेला आमचे लोकप्रिय आमदार खासदार आणि आमचे आदरणीय नेते विनायकजी राऊत साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला निमित्त जे नियोजन करायचं होतं त्यानिमित्त ही बैठक होती. आमच्या ज्या नियुक्त्या आहेत, आमची जी बैठक झाली ही आमची पहिली बैठक ही नक्कीच झालेली आहे. त्याबद्दल जो काही त्याच्या ज्या नियुक्त्यांबद्दल जे काही सांगायचं आहे किंवा जो काही बोलायचं आहे तो काही अधिकार मला नाही आहे. तो शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे सामनातून त्या जाहीर नियुक्त्या केल्या जातात. अजूनपर्यंत सामनातून कोणाची नियुक्ती जाहीर झालेली नाही, त्याच्यामुळे जोपर्यंत अधिकृत जाहीर होत नाही त्याच्यामुळे तोपर्यंत ते सत्कार घेणं किंवा त्याबद्दल बोलणं हे मी काय उचित समजत नाही. पण शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये जे माझं काम आहे ते मी चालू ठेवलं आणि मी कार्यकर्ता म्हणून इथल्या ज्या शिवसेनेच्या जी माझ्यावरती जबाबदारी आहे त्यानिमित्त मी इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायला, इथल्या नगरसेवकांशी संवाद साधायला आणि ते त्यांचं काम आणि त्यांना जी मदत लागेल ती मी त्यांना करण्यासाठी इथे आलो. नुकतंच आता गटनेते संतोष तारी यांनी एक प्रेसमध्ये असं जाहीर केलं
की जी आज देवगड रामसाठी नगरपंचायत हद्दीतील जी काही महत्वाची विकास कामं आहेत, जनहिताची कामं आहेत आणि ती होणं गरजेची होती, ती 2,75,00,000 कामं ती अन्य प्रभागात अन्य हेड खाली अन्य कामं सुचविण्यात आली विरोधकांकडून आणि ती त्याच्या यादीला मंजुरी झाली आणि त्याच्या अनुषंगाने त्याने आता 15 तारखेला उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे. परंतु ती कामं होणं ही महत्वाची आहे आणि ती करण्यासाठी आपली कुठली कोणती महत्वाची भूमिका आहे? आम्ही आत्ताच सगळे चर्चा केलेली भले त्या स्टंडबाय आमदारांनी जे काही सत्तेचा दुरुपयोग करून ती काही यादी फिरवायचं काम केलं असेल, परंतु शहराच्या विकासासाठी माझे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष ह्या तत्पर आहेत आणि ते त्यांना प्राधान्य देणार आहेत आणि त्यासाठी त्यांना लागेल ती मदत उद्या ते सर्व माहिती घेऊन आम्ही लोकायुक्ताकडे येऊ जाऊ, जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ. ह्या सर्व नगरसेवकांनी 15 तारखेला उपोषण करायचं ठरवलेलं आहे, त्यासाठी तिथे जाऊन त्यांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही सर्वच करू आणि त्याप्रमाणे लोकायुक्ताकडेही आम्ही ही तक्रार दाखल करू आणि मुख्याधिकाऱ्याला त्याचे अधिकार काय हे लोकायुक्ताच्या दायऱ्यात आणून त्याला दाखवून देऊ. आणि जी शिवसेना सह संपर्क प्रमुख नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याची अधिकृत प्रसिद्धी अथवा माहिती जोपर्यंत सामनामधून प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे हार तुळे अथवा सत्कार आपण स्वीकारणार नाही. आपण शिवसेनेचं जे काम करत आहोत ते काम करतच राहणार आणि देवगड जामसाठी नगरपंचायत हद्दीतील जी काही विकास कामं असतील, जे काही सुडाचं राजकारण केलं जात असेल आणि ती विकास कामं पूर्तता करण्यासाठी आपण प्रसंगी लोकाधिकार प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत दाद मागू आणि ती विकास कामं पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे येथे देवगड जामसाठी नगरपंचायतच्या नगरसेवकांना सहकार्य करू असा विश्वास या ठिकाणी शिवसेना नेते आणि भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल राऊराणे यांनी व्यक्त केलेला आहे. सिंधुदुर्गच्या विश्वासासाठी दयानंद मांगले, देवगड. सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.